नमस्कार, टीव्ही नाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी निखिला. महत्वाची बातमी, बारामतीमधून न लढण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संकेत दिलेत. बारामतीमध्ये मी जो उमेदवार देईल त्या उमेदवाराचं काम करा असं अजित पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सांगितलंय. विधानसभेला आमच्या कुटुंबातील जास्त सदस्य फिरताना दिसणार नाहीत असंही अजित पवार म्हणाले. तर अजित पवार लोकसभेची पुनरावृत्ती करणार आहेत का असा खोचक सवाल शरद पवार यांनी केलाय. जास्त कोणी येणार नाही, उलट माझ्या म्हणजे मी जो उमेदवार देणार आहे त्या उमेदवाराच्याच कामाच्या करता. सुरेशराव, त्याच पद्धतीनं त्यांचंच काम आमच्यातले बरेच जण त्या बाबतीमध्ये करणार आहेत, ते तुम्हाला सगळ्यांना पाहायला मिळेल. त्यांचं मत आहे तिथे अजून सुंदरची करणार आहे. तिथे गेल्या माहित नाही. अजित पवार गटातील अनेक आमदारांची पवार गटामध्ये येण्याची इच्छा आहे असं शरद पवार गटातील सूत्रांनी टीव्ही नाईन मराठीला सांगितलं आहे. ज्या मतदारसंघात उमेदवारांची गरज असेल तरच आमदारांना घेतलं जाणार आहे. पवार गटाकडून ही माहिती मिळते. मतदारसंघ आणि उमेदवारांची अडचण पाहून निर्णय घेतला जाईल अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. शरद पवार गटातील सूत्रांची टीव्ही नाईन मराठीला माहिती. हर्षवर्धन पाटलांकडून शरद पवार गटामध्ये प्रवेशाची घोषणा करण्यात आली आहे. फडणवीसांसोबत इंदापूरच्या जागेबाबत चर्चा झाली असं हर्षवर्धन पाटील यांनी म्हटलं. फडणवीसांनी इंदापूरऐवजी दुसरा पर्याय दिला पण मी सहमत नव्हतो असं हर्षवर्धन पाटलांनी म्हटलं. तर हर्षवर्धन पाटलांसारखे अनेक धक्के भविष्यात दिसतील. पवारांनी महायुतीला एक प्रकारे हा इशारा दिलाय. हर्षवर्धन पाटलांचं पक्षामध्ये स्वागत करतो असं शरद पवार यांनी म्हटलंय. आमचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आम्ही सर्वजण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारांचा जो पक्ष आहे त्या पक्षामध्ये जाण्याचा निर्णय आज आम्ही सर्वजण या ठिकाणी जाहीर करतो हे मी आपल्याला सर्वांना या प्रामुख्याने या ठिकाणी सांगू इच्छितो. आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटायला गेलो. 1.5-2 तास त्यांची आणि माझी सविस्तर चर्चा या सगळ्या राजकीय भूमिकेच्या संदर्भामध्ये झाली आणि दुसरा काही पर्याय आपण तुमच्या बाबतीमध्ये काढू. परंतु तो दुसरा पर्याय जो होता तो पर्याय व्यक्तीच्या माझ्याही सर्व कार्यकर्त्यांच्या त्याला संमती नव्हती. असे अनेक लोक आहेत हा दुसरा तुम्ही म्हणता कदाचितच्या विषय नंबर वाढलेला दिसेल. लोकांची इच्छा आहे की आम्हाला लोकांच्या काम करायची सुरुवात आहे. बबन शिंदे तुतारी हाती घ्यायला तयार आहेत. रणजितसिंह शिंदे विधानसभा निवडणूक लढवणार असं बबन शिंदे यांनी म्हटलंय. शरद पवारांनी तिकीट नाही दिलं तर अपक्ष म्हणून तरी मैदानामध्ये उतरणार असं बबन शिंदेनी म्हटलंय. बबन शिंदे हे अजित पवार गटाचे नेते आहेत. दरम्यान रणजितसिंह शिंदे हे अजित पवार गटाचे आमदार बबन शिंदेंचे चिरंजीव. साहेबाला भेटून आलो. तिकीट मिळणार आहे का नाही मला माहित नाही. साहेब काय करणार आहेत मला माहित नाही. पण ह्या निवडणुकीमध्ये मी रणजितला जर साहेबांनी तिकीट दिलं ठीक, नाही दिलं तर मी अपक्ष उभा करणार आहे एवढं मी आपल्याला सांगतो. मी मागणी केली का पवार साहेबांकडे? पवार साहेबांकडे माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांनी मागणी केली. महाविकास आघाडीने जागा वाटप लवकर पूर्ण करावं असं शरद पवारांनी म्हटलंय. जागा वाटप लवकर पूर्ण करून प्रश्न संपवा असं आवाहन पवारांनी केलं. तर मुख्यमंत्री पदावरून शरद पवारांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांचे कान टोचले. काही विषय त्यांचं अंडरस्टँडिंग झाले आणि अजून काही विषय बसायचे आणि त्यासाठी ते 7-8-9 या 3 तारखेमध्ये एकत्रित बसणार आहेत. माझा फक्त त्या सगळ्यांना आग्रह आहे की लवकर बसून लवकर प्रश्न संपवा. त्याचा काही फत्ता नाही. आजच त्याची चर्चा अजून निवडणुका व्हायचे मेजरचे आहे का? सरकार बनवायचं म्हणजे तर बहुमत पाहिजे. बहुमत असेल तर नेता निवडतील. नेता निवडला तर मुख्यमंत्री होत आणि कशाचं काही नाही. उगी संस्था काहीची करते. युतीसाठी एमआयएमचा महाविकास आघाडीला प्रस्ताव असं जलील यांनी म्हटलंय. आम्हाला किती जागा देणार ते महाविकास आघाडीने सांगावं असं इम्तियाज जलील यांनी म्हटलं आहे.
तुम्ही आम्हाला किती सीट्स द्यायचे एकदा स्पष्ट करून द्या हा, की आमची ताकद फक्त 2 सीट्सवर आहे, 5 सीट्सवर आहे, 10 सीट्सवर आहे, हे आम्हाला स्पष्ट करून द्या. मग ते सीट्स वगळून आम्ही कोणत्याही दुसऱ्या सीट्सवर आमचा दावा ठोकणार नाही. स्पष्टपणे सांगितलेलं आहे की माझी ताकद इतकी आहे तर मी इतकं सीट्स मागणार आहे. सगळ्या परिस्थितीमध्ये नवीन पक्षाला जागा देणं 288 मध्ये आम्हाला कठीण दिसतं. पण जर माननीय पवार साहेबांनी त्या संदर्भात काही भूमिका घेतली असेल तर आम्ही त्यांच्याशी चर्चा करू. एमआयएम कडून काही प्रस्ताव आला आहे का? कारण महाविकास आघाडीसोबत येण्यास मुस्लिम बहुल असलेल्या 28 विधानसभा मतदारसंघासाठी काही तडजोड म्हणून काही प्रस्ताव आला होता. मला माझे काही अजून ऑफिसला माझ्या काय कागद आला असेल तर मला माहिती नाही, पण मला अजून काही पाहण्यात आलेलं नाही. पुणे शहर गँगरेपच्या घटनेनं हादरलं. पुण्यातील बोबदेव घाटामध्ये गँगरेपची घटना घडली. मित्रासोबत फिरायला गेलेल्या मुलीवर 3 जणांकडून अत्याचार करण्यात आले. मुलीवर रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहेत आणि पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आलाय. दरम्यान पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडून घटनास्थळाची पाहणी देखील करण्यात आली. गुरुवारी रात्री 11:00 21 वर्षीय तरुणी तिच्या मित्रासह पुण्याजवळील बोबदेव घाटात फिरायला गेली होती. या घाटात 3 लोकांनी तरुणीच्या मित्राला मारहाण करत झाडाला बांधलं. मित्राला झाडाला बांधून या 3 नराधमांनी मुलीवर अत्याचार केला. पीडित तरुणी जखमी अवस्थेत असल्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पोलीस आयुक्तांना फोन करून तपास करण्याचे गृहमंत्री फडणवीसांचे आदेश. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडून घटनास्थळाची पाहणी. त्या तिघांचं एन्काउंटर फर्नुसाने करावं जे बदलापूरला केलंय. हातामध्ये पिस्तूल घेऊन वगैरे त्यांचे पोस्टर लावल्यात. आमची अपेक्षा आहे पुण्यात पण त्यांच्या अशा प्रकारचे पोस्टर लागते. महाराष्ट्राच्या गृहमंत्री हे महिला सुरक्षितता मध्ये पूर्णपणे अयशस्वी झाल्याबद्दल त्यांनी नैतिक जबाबदारी म्हणून राजीनामा द्यावा. या घटना मी रोखण्यात साठी वेळोवेळी सांगते की त्यांना कायद्याचा धाक असला पाहिजे आणि कडक कायदे असले पाहिजे. असे कृत्य करणारे लोक सुद्धा बाहेरून आल्याचा शंका अनेक वेळा तिथे उपस्थित केली जाते. अशा लोकांना आणून कडक कारवाई ती सरकारने करण्याचा निश्चित प्रयत्न करेल. आदिवासी समाजाच्या आमदारांनी मंत्रालयामध्ये आंदोलन केलं. पेसा भरती आणि धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून हे आंदोलन करण्यात आलं. आदिवासी समाजाच्या आमदारांच्या मंत्रालयातील संरक्षक जाळीवर त्यांनी उड्या मारल्या. जिरवाळ हेमंत सावरा, काशीराम पावरा, राजेश पाटील यांनी संरक्षक जाळीवर अशा प्रकारे उड्या मारल्या. जाळीवरून बाहेर काढल्यानंतर आमदारांनी मंत्रालयामध्येच ठिय्या दिला होता. मंत्रालयातील जाळीवर आमदारांच्या उड्या. धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यास आदिवासी समाजाच्या आमदारांचा विरोध आहे. पेसा भरतीचा प्रश्न सुटत नसल्यानं आदिवासी समाजाचे आमदार मंत्रालयामध्ये गेले. आदिवासी समाजाच्या आमदारांनी मंत्रालयामधल्या संरक्षक जाळीवर उड्या मारल्या. झिरवाळ, काशीराम पावरा, हेमंत सावरा, राजेश पाटलांनी संरक्षक जाळीवर उडी मारली. पोलिसांनी सर्व आंदोलक आमदारांना संरक्षक जाळीवरून बाहेर काढलं. सर्व आंदोलक आमदारांचं मंत्रालयामध्ये ठिय्या आंदोलन सुरू झालं. आंदोलनामध्ये सहभागी असलेले बहुतांश आमदार सत्ताधारी पक्षातले आहेत. मी आधी आदिवासी आणि नंतर विधानसभेचा उपाध्यक्ष असं झिरवाळांनी म्हटलंय. मुख्यमंत्र्यांनी आंदोलकांची भेट घ्यावी, शिंदेच्या भेटीशिवाय माघार नाही अशी भूमिका झिरवाळांनी घेतलीय. आदिवासी तर पाळला जात नाही, उपाध्यक्ष सोडून द्या. आधी आम्ही आदिवासी आहोत, नंतर पदाधिकारी झालो. ज्यांनी आम्हाला आदिवासी प्रतिनिधी म्हणून पाठवलं त्यांची जर सण उत्सव सगळे इकडेच होत असतील तर आमचा काय उपयोग? 14 दिवस झालेत ते मुलं इथं आहेत. 14 दिवस एखाद्याने तरी येऊन पाहिलं का तिथं? रस्त्यावर झोपतात. आदिवासी आहेत पण माणसं आहोत आम्ही. ज्या वास्तूमध्ये या राज्यात मंगल कलश आणून कैलासवासी यशवंतराव चव्हाणांनी महाराष्ट्राच्या कामाची सुरुवात केली त्या पवित्र मंत्रालयामधून आज सत्तेत असलेला आमदार जीव देण्याचा प्रयत्न करतो हे किती दुर्दैवी आणि वेदना देणारं अस्वस्थ करणारं आहे.
मला आश्चर्य वाटतं यांना त्या बिल्डिंग मध्ये जायचीच हिंमत कशी होते आणि यांना झोप कशी लागते या सरकारला. हे धक्कादायक आहे. महाराष्ट्रा नाही देशाच्या इतिहासात कधी झालं नसेल. हा काळा दिवस आहे महाराष्ट्रासाठी. झालेला सामूहिक बलात्कार आणि एका सत्तेत असलेल्या आमदारांनी जीव द्यायचा जो प्रयत्न केला तो अतिशय घातक आहे. राजकारणापलीकडे जाऊन समाज मोठा करायचा आहे असं मनोज जरांगे यांनी म्हटलं. नारायणगडावर सर्वांनी दसरा मिळाव्याला यावं असं आवाहन जरांगेंनी केलंय. मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला हे आवाहन केलं तर कोणत्याही स्वार्थाशिवाय लोक दसरा मिळाव्याला येतात असं पंकजा मुंडेंनी म्हटलंय. फक्त सामाजिक समस्या सोडवण्यासाठी कार्यालय उभा केलं कारण हे राज्याचं सेंटर म्हणून आपण सगळ्यांनी इथं मराठ्यांनी सुद्धा इथं राजकारण केलं जाणार नाही. इथं मराठ्यांच्या गरीब शेतकऱ्यांपासून मजुरांपासून नेत्यांपर्यंत सुद्धा येऊ शकतो त्यांच्या सामाजिक अडचणीसाठी राजकीय अडचणीसाठी इथं काहीही बोललं जाणार नाही. त्यांनी ही पायरी चढायची सुद्धा नाही. दसरा मेळावा हा परंपरा आहे आमची. गेले अनेक वर्ष तो होतोय. मुंडे साहेबांच्या नंतर दशक झालं. आता या दसऱ्याचे दशक पूर्ती आहे आणि लोकांचं आकर्षण म्हणजे लोक अनेक वर्ष कुठल्याही स्वार्थाविना तिथे येतात. यावेळी सुद्धा येतील. आता आकर्षण माझं भाषण असतं. अजून काय पुढची काय दिशा ताई देतील ह्याच्यासाठी येतील लोक. आरक्षणाच्या मर्यादा 75% जाऊ द्या असं शरद पवार म्हणालेत. आरक्षणाची मर्यादा वाढवण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा असं पवारांनी म्हटलंय. केंद्राने मर्यादा वाढवण्याचा निर्णय घेतल्यास आमचा पाठिंबा असेल असं पवार म्हणालेत. तर आचारसंहितेपूर्वी मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण द्या अशी मागणी जरांगे यांनी केली आहे. मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण दिल्यावर मर्यादा वाढवा असं जरांगे यांनी म्हटलं. पन्नास टक्क्याच्या वेळ आरक्षण हवं असेल तर कालबिंदूमध्ये कायदेशीर दुरुस्ती केली पाहिजे. काय हरकत आहे दुरुस्ती करता? आत्ता 50% आरक्षण आहे. जाऊया 75% आणि माझं स्वच्छ मत आहे की याच्यामध्ये केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा. कालबिंदूमध्ये दुरुस्ती आणावी. आम्ही सगळे लोक जे काही आमचे सभासद असतील आम्ही त्यांच्या बाजूने मतदान करू त्यांना साथ देऊ. आणि आता महत्वाच्या 25 बातम्या आपण पाहूया. बुलडाण्यामध्ये राज्यपालांना निवेदन न देता सुषमा अंधारे रोहिणी खडसे परतल्या. प्रशासकीय बैठकीचं कारण देत राज्यपालांनी भेट टाळली. महिला अत्याचाराविरोधामधील निवेदन देण्यासाठी मागितली होती वेळ. पंतप्रधान मोदी उद्या वाशिमच्या पोहरादेवी दौऱ्यावर. उद्या विरासत ए बंजारा नंगारा वास्तू संग्रहालयाचा लोकार्पण सोहळा. पोहरादेवीमध्ये मोठा बंदोबस्त. 5,240 पोलीस अधिकारी तैनात. पंतप्रधान मोदींना पोहरादेवीमध्ये मानाची पगडी दिली जाणार. मध्य प्रदेशमधील खास पगडी पोहरादेवीमध्ये दाखल. चांदीचा कड्यासह बंजारा समाजाचा पट्टा मोदींना भेट म्हणून दिला जाणार. दावोसमध्ये जाऊन सरकार खाऊन पिऊन आलं. बिलं उधार ठेवून आलं. उधारी देत नाहीत म्हणून तिथल्या कंपनीने सरकारला नोटीस पाठवली. शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांचे ट्विट करत आरोप. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये 41 महत्वाचे निर्णय. लाडकी बहीण योजनेला राज्य सरकारकडून मुदतवाढ. मच्छीमार आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्याचा निर्णय. होते नव्हते तेवढे सगळे पैसे लाडकी बहीण योजनेला देण्यास सांगण्यात आलं. लाडकी बहीण योजनेच्या निधीबाबत अधिकारी खाजगीत सांगतात. शरद पवारांचं वक्तव्य. तिसऱ्या आघाडीमुळे आमची झोप गेली. आम्ही प्रचंड अस्वस्थ. तिसऱ्या आघाडीमुळे आमचं काय होणार? पवारांचं मिश्किल वक्तव्य. भाजपाकडून विधानसभा निवडणुकीसाठी संचालन समिती जाहीर. भाजपच्या सर्व मोठ्या नेत्यांसहित 216 जणांचा समितीमध्ये समावेश. सुधीर मुनगंटीवार विधानसभा निवडणूक संचालन समितीचे अध्यक्ष.